कसं पाहताय राजीनामा? नाही, मला असं वाटतं की माझी माहिती अशी आहे, मला त्यातली पूर्ण माहिती नाही, त्यांनी राजीनामा जवळजवळ 4 का 5 तारखेला दिला आणि शासनाला त्याची कल्पनाच नाही 9-10 तारखेपर्यंत. हे काही तितकंसं योग्य नाही, कारण राज्य मागास आयोग हा घटनात्मक असलेलं तरतूद आहे आणि त्यांना त्यांच्या कामाची चौकट आहे आणि ते अतिमहत्त्वाचं असं पद आहे. अशा अतिमहत्त्वाच्या पदाचा पदाचे चेअरमन ज्या वेळेला राजीनामा देतात ती गंभीर गोष्ट आहे आणि ते सरकारनेच याच्या बाबतीमध्ये खुलासा करणं आवश्यक आहे. सरकारलाच जर माहीत नाही की त्यांनी राजीनामा दिलेला आहे ते तितकंसं चांगलं नाही. त्यांचं म्हणणं मी कसं सांगणार? आता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ते मोकळेपणाने बोलू शकतात आणि त्यांनी बोलावं, त्यांनी बोलावं या बाबतीमध्ये, कारण शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने आंबेडकरांच्या घटनेने आम्हाला दिलेले जे अधिकार आहेत, कर्तव्य दिले, ते कर्तव्य करत असताना काही अयोग्य किंवा चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्या त्यांनी बोलणं आवश्यक आहे, बोलायला पाहिजे. सगळ्यांच्याच आरक्षणासंबंधात हे सगळे पहिल्या हेच फडणवीसांचं भाषण आहे, सभागृहात सुद्धा आहे आणि बाहेर सुद्धा आहे. आमचं सरकार उद्या पहिल्या याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन टाकू. आता तर किती कॅबिनेट झाल्याने किती काय झालं आता ते तुम्ही आम्ही थकलो आता हे सगळं आणि तुम्ही दाखवून थकले असाल कदाचित. त्यामुळे फक्त आणि फक्त धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, आदिवासी समाज असेल यांना फक्त एकमेकाच्या ह्याच्यामध्ये गुंतवून ठेवायचं. OBCला आता त्यांनी त्याच्यात ओढलं आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये वाद तयार झाले की हे मोकळे, ही त्यांची फार जुनी पॉलिसी आहे आणि त्यामुळे त्यांना जर आरक्षण द्यायचं आहे आणि जर ते असा दावा करत असतील की बाबा आम्ही दिलं होतं आणि ते मगे झालं, तसं तर मग सगळेच दावा करतील ना. आघाडी सरकारने पण दिलंच होतं ना. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते 16% ना कमी केलं आणि ते दिलं, मग ते टिकायला पाहिजे ना कोर्टामध्ये. कोर्टामध्ये कोर्ट काही काँग्रेसची नसतात किंवा राष्ट्रवादीची नसतात, कोर्ट कोर्ट असतं. त्यामुळे यांनी अशा पद्धतीने लहान मुलासारखं बोलणं की नाही ह्यांना टिकवता नाही आलं, ह्यांना टिकवता नाही आलं म्हणजे काय? आता तुम्ही तो सुप्रीम कोर्टाचंच बोट दाखवताय ना, मग तुम्ही आणा ते करून काय? त्या आज समाजाचं सगळे तरुण मुली मुलं सगळे रस्त्यावर आहेत. आज मराठा समाज रस्त्यावर आहे, धनगर समाज रस्त्यावर आहे, OBCचं तुम्ही त्यांना तिथे डिवचले. हे सगळं सामाजिक जे महाराष्ट्रामध्ये एक सलोका होता तो कुठे ना कुठं तरी बिघडवण्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी हे जे सरकार प्रयत्न करतं हे दुर्दैवी आणि अतिशय वाईट. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री यांना 24 डिसेंबरचा कालावधी दिला आहे मराठ्यांना आरक्षण देण्याचा, काय वाटतं हा तोडगा सुटेल का आरक्षणाला? नाही, काढावं लागेल त्यांना, नाहीतर मग परिणामाला त्यांना परिणाम भोगावे लागतील त्यांना, कारण हा प्रत्येकाच्या याचा प्रश्न आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, धनगर समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, OBCंना सुद्धा कुठच्या बाबतीमध्ये हे होता कामा नये, कोणाचीही अशी अवहेलना होता कामा नये की त्यांचंच त्यांना टाळून यांना द्या असं कधीच नव्हतं. त्यामुळे